नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, नुकताच आयुष्यमान मित्र या पदासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. यामध्ये तुम्हीसुद्धा रजिस्ट्रेशन करून आयुष्यमान भारत या योजनेमध्ये काम करू शकता. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण पाहूया आयुष्यमान मित्र म्हणजे नेमके काय. तर प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेअंतर्गत गरीब लोकांना 5 लाखापर्यंत विमा असलेला कार्ड दिला जातो. या कार्डद्वारे जे गरीब लोक आहेत ते त्यांचा विमा हॉस्पिटलमध्ये जाऊन उतरवू शकतात. ते आजारी असतील किंवा ऑपरेशनसाठी वगैरे हा विमा कामात येतो. याच योजनेअंतर्गत जे आयुष्यमान मित्र आहेत त्यांना काम करायचं आहे. त्यासाठीच शासनाने आयुष्यमान मित्र हा पद तयार केलेला आहे. आयुष्यमान मित्राचे काम काय असणार, तर आयुष्यमान कार्ड काढून देणे, तसेच या योजनेची संपूर्ण माहिती लाभार्थ्यांना देणे, अशा प्रकारचे कामं असतील. मित्रांनो, आयुष्यमान मित्र या पदाची ID जी आहे ती ID आपण ऑनलाईन कशाप्रकारे अप्लाय करून काढू शकतो याबद्दल आजचा व्हिडिओ होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आयुष्यमान मित्र यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गुगलवर टाईप करावे लागेल pmajy.gov.in. हे टाप केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा पेज ओपन होईल. मित्रांनो, या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे. त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही या पेजवर येऊ शकता. ही साईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी पहा मित्रांनो, मेनू आपल्याला दिसतो आहे. या मेनूवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारचे पेज आपल्याला दिसेल. या पेजवर पहा मित्रांनो, हॉस्पिटल, मीडिया, पोर्टल अशा प्रकारचे ऑप्शन्स आहेत. या ठिकाणी पोर्टलच्या खाली असलेला आयुष्यमान मित्र या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचा आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पहा मित्रांनो, अशा प्रकारचा पेज आपल्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी पहा मित्रांनो, आयुष्यमान मित्र अशा प्रकारचं लिहिलेलं आहे आणि इंट्रोडक्शन, प्रोसेस टू क्रिएट आयुष्यमान मित्र ID आणि खाली आयुष्यमान मित्र कॅन सपोर्ट द बेनिफिशरीज इन द फॉलोइंग वेज. म्हणजेच आयुष्यमान मित्र जो आहे याचे काम काय असणार हे या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर तो बेनिफिशरीज म्हणजे जो लाभार्थी आहे त्यांना त्यांची इलिजिबिलिटी चेक करण्यासाठी मदत करू शकतो. त्यांना त्यांचं कार्ड बनवण्यातसुद्धा मदत करू शकतो. जवळच्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे हे सुद्धा तो त्यांना सांगायचं आहे. त्यांना या स्कीम अंतर्गत कोणकोणते कामं केले जातात हे सुद्धा सांगायचे आहे. अशा प्रकारचे कामं आहेत. या ठिकाणी पहा मित्रांनो, वर गेल्यानंतर क्लिक हेअर टू रजिस्टर अशा प्रकारचं लिहिलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला रजिस्टरसाठी क्लिक करायचं आहे. रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या ठिकाणी पहा, यूजर मॅनेजमेंट अशा प्रकारचा पेज आलेला आहे. या ठिकाणी सेल्फ रजिस्ट्रेशन, आयुष्यमान मित्र रजिस्ट्रेशन अशा प्रकारचे पेज आहेत. या ठिकाणी तुम्हाला आयुष्यमान मित्र रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पहा मित्रांनो, अशा प्रकारचा पेज येईल. या ठिकाणी लिहिले आहे सेल्फ रजिस्ट्रेशन. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड टाईप करायचा आहे. मोबाईल नंबर आणि आधार कार्ड योग्यरित्या टाईप केल्यानंतर तुम्हाला सबमिट या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे. OTP टाईप केल्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेटवर क्लिक केल्यानंतर तुमची आधारची संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी रिडायरेक्ट होईल. ती तुम्हाला चेक करून घ्यायची आहे. या ठिकाणी जी माहिती तुम्हाला ब्लँक दिसते आहे ती माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. या ठिकाणी पहा, आपल्याला ईमेल ID ब्लँक दिसत आहे. या ठिकाणी आपली आपण ईमेल ID टाकून घेऊया. या ठिकाणी ईमेल ID टाकल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे. ती फोटो तुम्ही योग्यरित्या अपलोड करून घ्या. त्यानंतर खाली पहा मित्रांनो, डिक्लेरेशनचं ऑप्शन आहे. या ठिकाणी तुम्हाला HAM, TMS, BIS अशा प्रकारचे ऑप्शन आहेत. तुम्ही जर यापैकी कोणत्याही आधी वर्क करत नसाल तर या ठिकाणी आपण आय एम नॉट अ करंट यूजर ऑफ एक्झिस्टिंग PMJAY सिस्टम या ठिकाणी क्लिक करून सेल्फ रजिस्टर यावर क्लिक करायचं आहे. सेल्फ रजिस्टर यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची ID जी आहे, आयुष्यमान मित्राची ID या ठिकाणी शो होईल. ती ID तुम्हाला एका बुकवर पेनीने नोट करून ठेवायची आहे किंवा ती स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही ठेवू शकता किंवा मोबाईलच्या कॅमेऱ्यानेसुद्धा ती
टेप करून घेऊ शकता. मी या ठिकाणी ही कॉपी करून घेतलेली आहे. मित्रांनो, हीच आपली आयुष्यमान मित्र ही आय डी बनलेली आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, ही आय डी आपण कॉपी केली आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी त्याला ओके करायचं आहे. या ठिकाणी ओके केल्यानंतर बघा मित्रांनो, अशा प्रकारचा पेज आपल्यासमोर आलेला आहे. आणि या ठिकाणी पहा, उजव्या बाजूला आयुष्यमान मित्र लॉग इन अशा प्रकारचा ऑप्शन आलेला आहे. तुम्हाला जी आयुष्यमान मित्राची लॉग इन आय डी मिळालेली आहे, ती आय डी या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायची आहे आणि प्रोसिडवर क्लिक करायचं आहे. प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला एक ओ टी पी येईल. ती ओ टी पी या ठिकाणी टाकून तुम्हाला व्हॅलिडेट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ओ टी पी टाकून व्हॅलिडेट केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इन पेज म्हणजेच आयुष्यमान मित्राचं डॅशबोर्ड ओपन होईल. अशा प्रकारे तुमची आय डी बनलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता कोणकोणत्या प्रकारचे आपण काम केलेले आहे ते या ठिकाणी शो होईल. मित्रांनो, सध्या या ठिकाणी रजिस्ट्रेशन चालू आहे. सध्या या आयुष्यमान मित्राचं काम जे आहे ते वर्किंग चालू व्हायचं आहे. तुम्हीसुद्धा या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून आयुष्यमान मित्र म्हणून काम करू शकता. मित्रांनो, अशा प्रकारे आपण महत्त्वपूर्ण माहिती पाहिलेली आहे. ही माहिती जर आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.